मी जरा घोषणा देतो, सगळ्यांनी थोडस घोषणा द्याव्या. सियावर रामचंद्र की, भारत माता की, वंदे. आपल्या सर्वांचे लाडके जालना जिल्ह्याचे खासदार आणि भावी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित आजच्या या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री, ज्यांनी या महाराष्ट्राला एका विकासाच्या वेगळ्या स्थानावर नेऊन सोडलं, असे आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार गोपछडेजी, आमदार नीलजी, आमदार हरिभाऊ बागडेजी, शिवसेनेचे नेते आदरणीय अर्जुन खोतकरजी, आदरणीय व्यासपीठ, मी सगळ्यांचं नाव घेत नाही कारण की आपल्या सगळ्यांची भाषणं ऐकायची आहेत, पाऊस पण यायची भीती वाटते. आज आपण सगळेजण इकड्या मोठ्या संख्येने रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारानिमित्त इकडे आलेला आहात. मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की मागच्या 10 वर्षात आपण बघितलं असेल या देशाला एक वेगळ्या प्रगतीच्या स्थानावर माननीय मोदीजींनी नेऊन ठेवलेलं आहे. आज जगामध्ये आपण जर GDP चा अभ्यास केला तर 10 नंबरवरून आज 5 नंबरवर आलं. येणाऱ्या काळामध्ये तिसऱ्यांदा आपल्याला त्यांना निवडून याच्याकरता द्यायचंय की आपल्याला 3 नंबरवर जायचंय. ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं होतं ते आज आपल्यापेक्षा मागे आहेत. आज मोदीजींनी जे वचननामा दिला होता, ज्या वचननाम्यामध्ये त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या, त्यातला सर्वात मोठा होता विषय जो राम मंदिर. आपल्या सगळ्यांची भावना होती 500 वर्षापासून की या देशामध्ये आपण गावात कुठे गेलो तर राम राम म्हणतो, प्रत्येकाच्या तोंडात राम राम असतो, आणि हे राम मंदिर व्हावं आपली सगळ्यांची इच्छा होती. मोदीजींनी वचननाम्यामध्ये जे म्हटलं होतं ते पूर्ण केलं. 22 जानेवारीला आपल्या सगळ्यांच्या मनातलं रामाचं मंदिर आज स्थापन झालं. आपण सगळेजण लाखो भक्त आज तिकडे जात आहेत. मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी 370 कलम रद्द करीन सांगितलं होतं, ते केलं त्यांनी. आणि आज काश्मीरमध्ये सामान्य जनतेला एक सुरक्षित वातावरण आहे आणि ते तिकडे सुरक्षतेमध्ये आज काम करतात. असे अनेक निर्णय मागचे त्यांनी घेतलेले आहेत. पण मी आज पुढच्या काळात आपल्या तिसऱ्यांदा का मोदीजींना निवडून द्यायचंय. आज आपल्याला माहिती आहे की मोदीजींनी 70 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान योजना अंतर्गत 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार करून द्यायचा शब्द दिलेला आहे आणि तो पूर्ण करण्याकरता आपल्याला तिसऱ्यांदा मोदीजींना निवडून द्यायचं आहे. आज घराघरापर्यंत पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस द्यायचा त्यांनी शब्द दिला आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. 3 करोड महिलांना लखपती दीदी बनवणार आहेत आपण, त्याकरता आपल्याला मोदीजींना निवडून. आणि हे सगळं माननीय अमित शाह साहेबांचं आगमन झालेले 5-10 मिनिटातच ते इकडे येतील. मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगणार आहे की पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आज गोर गरिबांसाठी 3 कोटी गरीब आणणारा जर कोणी असेल तर माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत. अशा अनेक योजना, मुद्रा लोन पण आज 10 लाखापर्यंत 20 लाखापर्यंत देण्याकरता, आज या सगळ्या करण्याकरता मोदीजींच्या दिल्लीतल्या विहिरीमध्ये विकासाचं भरपूर योजना आहेत. पण त्या आपल्या जालना जिल्ह्यापर्यंत येण्याकरता आपल्याला या जालन्याचा खासदार भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच नरेंद्र मोदींना सपोर्ट करणारा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की रावसाहेब दानवे पाटील यांच्या कमळ या निशाणीवर आपण मतदान करून त्यांना खासदार म्हणून निवडून द्यावा, हीच आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.
बंधु भगिनींनो, ये हवा क्या कह रही है? ये हवा कह रही है कि 100 इलेक्शन की हवा दादा की तरफ है, और इसी हवा को जिन्होंने सपोर्ट किया है आमचे आधार स्तंभ शिवसेना नेते माजी मंत्री सन्माननीय अर्जुन जी खोतकर यांना मी विनंती करते सभेला मार्गदर्शन करा.